भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोड यांची खासदारपदी बहुमताने निवड झाल्यानिमित्त काल सायंकाळी अलका टॉकीज चौक या परिसरात विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नूतन खासदार मुरलीधर मोहोड आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. माध्यमांशी संवाद साधताना दोघांनीही पुणेकर जनतेचे आभार मानले असून येत्या काळात पुण्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळून दिला. माझे सगळे पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं, पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय. पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचेत, त्यांचे आभार व्यक्त करायचेत. आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो. पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुण्यामध्ये मुरलीधरअण्णा मोहोळ हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतिशय चांगल्या मार्जिनने विजयी झाले, खासदार झाले, त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातले मतदार त्यांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर आणि प्रामुख्याने मुरलीधरअण्णा मोहोळवर व्यक्त केला त्याबद्दल खूप हात जोडून मनापासून आभारही मानतो आणि आश्वस्त करतो की पुण्याच्या विकासासाठी आणि विकसित भारतासाठी जे जे प्रयत्न होतील त्या प्रयत्नामध्ये आम्ही हिरिरीने पुढे राहू. हा विजय मिळण्यासाठी महायुतीतले सर्व घटक पक्ष, राष्ट्रवादी पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसंग्राम असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, अशा सर्वच पक्षांनी प्रचंड मेहनत घेतली, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. एका बाजूने जिल्ह्यामध्ये 3.5 लोकसभा येतात, त्यातली 1.5 जिंकली आणि 2 हरल्या. जिंकल्या त्याचं आनंद आहे, पण ज्या हरल्या त्याचं दुःख मनामध्ये आहे आणि ह्या सगळ्याचा, जिंकलेल्या विषयांचाही आणि हरलेल्या विषयांचाही आम्ही नक्कीच फार उशीर न करता उद्यापासून चिंतन करणं, विश्लेषण करणं करणार आहोत.